प्रीती चौहान नावाच्या एका सुंदर मुलीने रिलायन्स ग्रुपचे चेअरमन मुकेश अंबानी यांना पत्र लिहून अतिशय श्रीमंत व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या मुलीचे पत्र आणि मुकेशजींचे उत्तर सर्वांनी शेअर करावे असेच आहे. श्री मुकेशजी, मी एक 25 वर्षाची तरुणी आहे. मी प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगते की मी खूप सुंदर आहे आणि मला खूप स्टायलिश आणि ऐषारामी जीवन जगण्याची इच्छा आहे. त्यासाठी ज्या माणसाचे उत्पन्न वर्षाला 100 कोटी आहे केवळ त्याच्याबरोबरच मला लग्न करायचे आहे. तुम्ही मला लालची म्हणाल, पण अलीकडे 2 कोटी उत्पन्न खूपच मिडल क्लास आहे असं मी समजते. त्यामुळे किमान 100 कोटी तरी उत्पन्न असायला हवे. तुमच्या ग्रुपमध्ये असा कोणी आहे का की सगळे आधीपासून विवाहित आहेत? मी 50 कोटी इन्कम असलेल्या माणसाबरोबर डेटिंग केले आहे, परंतु माझी टेस्ट अजून उंची जीवन जगण्याची आहे आणि लग्न करून न्यूयॉर्क शहराच्या अत्यंत अलिशान आणि खर्चिक अशा सिटी गार्डन भागात मला राहायचे आहे आणि त्यासाठी 50 कोटी इन्कम खूप कमी आहे. कृपा करून मला उत्तर देऊन मार्गदर्शन करा. अतिशय श्रीमंत सुपर रिच लग्नाची मुले कुठे भेटतील? हॉटेल, बार, क्लब्स अशा ठिकाणची नावे आणि पत्ता मला प्लीज सांगा. कोणत्या एज ग्रुप मधील पुरुष ठीक राहतील? बहुतेक श्रीमंत लोकांच्या बायका ह्या सुंदर नाहीत, अतिशय साधारण आहेत. मी अशा काही मुलींना भेटले आहे की त्या मुळी सुंदर, सेक्सी नाहीत, स्मार्ट नाहीत, तरी त्यांनी श्रीमंत पुरुषांना गटवले आहे. मी अनेक श्रीमंत व्यक्तींची गर्लफ्रेंड म्हणून राहिले आहे, पण मला आता लग्न करायचे आहे. आपली प्रीती चौहान. त्यानंतर मुकेश अंबानींनी तिला पत्र लिहून उत्तर दिले. कुमारी प्रीती, मी तुझे पत्र काळजीपूर्वक वाचले. तुझ्यासारख्या अनेक मुलींना देखील असेच प्रश्न पडले असतील असे मला वाटते. एक व्यावसायिक गुंतवणूकदार म्हणून मी तुझ्या परिस्थितीचे विश्लेषण करू इच्छितो. माझे वार्षिक उत्पन्न 100 कोटीच्या पुढे आहे, म्हणजे मी तुला पाहिजे असलेली व्यक्ती आहे असे म्हणायला हरकत नाही, आणि त्या दृष्टीने मी काही टाइमपास करणार नाही. एक बिझनेसमन म्हणून तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय हा वाईट आणि चुकीचा निर्णय ठरेल असे मला वाटते. थोडे स्पष्ट करून लिहितो. तपशील थोडा बाजूला ठेवूयात. तुझी ऑफर अशी आहे की तू पैशाच्या बदल्यात सौंदर्य एक्सचेंज करणार आहेस. अ व्यक्ती ही सौंदर्य देणार आणि ब व्यक्ती ही त्याच्या बदल्यात पैसे मोजणार. इथपर्यंत सौदा ठीक आहे, पण एक गंभीर समस्या पुढे आहे. तुझे सौंदर्य हे वयाबरोबर कमी कमी होत जाणार आहे, परंतु माझे पैसे मात्र वाढणार आहेत. खरं तर माझे पैसे दरवर्षी वाढत जातील, पण तुझे सौंदर्य आणि तारुण्य यात काही वाढ होणार नाही, उलट ते कमी होणार आहे. म्हणून अर्थशास्त्राच्या दृष्टीने मी म्हणजे वाढत जाणारी ॲसेट आहे, तर तू म्हणजे घसरत जाणारी ॲसेट आहे. जर सौंदर्य हीच तुझी एकमेव गुणवत्ता किंवा ॲसेट असेल, तर पुढील 10 वर्षात त्याची किंमत प्रचंड कमी होणार आहे. आणि जर शेअर बाजाराच्या भाषेत सांगायचे झाले, तर तुझ्याबरोबर डेटिंग करणे ही एक व्यावसायिक परिस्थिती, ट्रेडिंग पोझिशन आहे, आणि कालांतराने जर त्या व्यवहाराचा बाजारभाव कमी झाला, तर तो व्यवहार दीर्घकाळ चालू ठेवणे शहाणपणाचे ठरत नाही. हेच तत्व तुझ्याबरोबर लग्नाला देखील लागू पडेल. हे म्हणणे थोडे दुष्टपणाचे होईल, पण ज्या ॲसेटची किंमत घसरणार आहे ती लवकरात लवकर विकून टाकणे हे केव्हाही श्रेयस्कर ठरते. 100 कोटी उत्पन्न असणारा माणूस मूर्ख असत नाही. तो एक वेळ तुझ्याबरोबर डेटिंग करेल, पण लग्न करण्याचा मूर्खपणा करणार नाही. त्यापेक्षा तू स्वतःच प्रामाणिक मार्गाने 100 कोटी कमवण्याचे प्रयत्न का करत नाहीस? मला वाटते एखादा मूर्ख श्रीमंत शोधण्यापेक्षा ही नक्कीच सोपे आहे आणि चांगले आहे. माझ्या उत्तराने तुझे समाधान झाले असेल अशी मी आशा करतो. तुझा हितचिंतक मुकेश अंबानी.